गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी लाइफ या चॅनल मध्ये। मित्रांनो सुस्वागतम सुस्वागतम। बघा आज ज्या विषयाचा मी टॉपिक घेऊन आलो आहे, जो टॉपिक घेऊन आलो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की त्याच्याशिवाय म्हणजे बघा तुम्ही त्याच्याशिवाय विचार करणं सुद्धा कठीण आहे। मग बघा की आजचा जो विषय आहे की कोणत्याही परीक्षेची एक्झामची तयारी करत असताना स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं। बघा काही विद्यार्थी काय करतात, सुरुवातीला कोणत्याही परीक्षेचा निर्णय घेत असताना निर्णय घेतात आणि परीक्षेची सुरुवात मात्र तयारी सुरू करतात। मग बघा की काय असते की ज्यावेळेस आपल्याला एक किंवा दोन अपयश आल्यानंतर आपल्याला हे सहन होत नाही की मी एक्झाममध्ये कसा फेलियर झालो। पण बघा आपण त्या ठिकाणी स्वतः अनालाइज जर केलं तर चुका मात्र ह्या आपल्याच असतात आणि ह्या चुकांवर आपल्याला मात करूनच आपल्याला पुढे निघता येऊ शकते। तर बघा ज्या वेळेस काय असते, आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असतो, बघा तुम्ही यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करा की एमपीएससी राज्य सेवेची तयारी करा की एमपीएससी पीएसआय एसटी या कंबाईनची तयारी करा किंवा तलाठी भरती किंवा सरळ सेवा असो, तर कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असताना मात्र काय होत असते की कधी ना कधीतरी आपल्या ज्यावेळेस आपल्याला फेलियरला सामोरं जावं लागते त्यावेळेस मात्र आपण काय करत असतो तर आपल्या चुका आपण मान्य करत नाही। आपण चुका मान्य न केल्यामुळं काय काय असते, आपण भ्रमामध्ये जातो, आपल्याला असं वाटतं अरे यार माझ्यासोबत हे काय होते। परंतु मित्रांनो स्वतःला अनालाइज करा। बघा जीवनामध्ये सर्वात गोष्टी सर्वात आधी महत्वाचा विषय आहे जो म्हणजे स्वतःला अनालाइज करणं, माझ्या ॲबिलिटी आणि नसतील तर मी डेव्हलप कोणत्या पद्धतीनं आणि कोणत्या प्रकारे करू। बघा तर ज्या काही गोष्टी असतात, बघा अभ्यासामध्ये सातत्य पहिला महत्वाचा विषय आहे, सातत्य एक, योग्य नियोजन दुसरं, प्रॉपर गाईडलाईन असलीच पाहिजे। बघा तर ह्या हे जे काही विषय आहे, स्वतःचं डिसिप्लिन असणं किती आवश्यक आहे। ज्यावेळेस आपण एखादं डिसिप्लिन घेऊन जात असतो, डिसिप्लिननं वागत असतो, त्यावेळेस काय होत असते तर आपल्याला हॅबिट लागेल असते आणि ही हॅबिट ही सवय आपल्याला एक दिवस मात्र आपल्याला यशाकडे नेत असते। बघा की मी तुमच्यासमोर आता हा जो विषय घेऊन आलो आहे या विषयाचं प्रमुख असं आहे की आपण स्वतःला मोटिवेट कशा पद्धतीने ठेवू शकतो। बघा की सुरुवातीला काय करायचं, ज्या वेळेस आपल्याला असं वाटते की आपण या एक्झामची आपण तयारी करायला हवी, त्या तयारीसाठी आधी सर्वात आधी प्रॉपर गाईडलाईन म्हणजेच काय, एक स्वतःचं नियोजन आखायचं। मग स्वतःचं नियोजन कसं आखायचं तर बघा स्वतःचं नियोजन असं आखायचं की मी सकाळी इतक्या वाजता उठणार, माझ्याकडे हेही बुक्स आहेत आणि मला या सरांचं मार्गदर्शन आहे आणि मी अशा पद्धतीनं करणार आहे। मग डेली टार्गेट्स ठेवायचे। सुरुवातीला काय करायचं तर एक साधारण वाचन म्हणून वाचन करायचं, साधारण वाचन। सुरुवातीला एकदम पीएचडी नाही करायची, तर बघा सुरुवातीला एकदम पीएचडी नाही करायची, काय करायचं एक साधारण वाचन आणि या वाचनाच्या माध्यमातून दिवसभर आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस काय करायचं, एक छोटीशी वही घ्यायची, रजिस्टर घ्यायचं, त्यामध्ये तुम्ही जे दिवसभर वाचलं त्याचे फक्त काय लिहायचे तर हायलाईट पॉईंट लिहायचे, हायलाईट पॉईंट, आणि स्वतःला म्हणजे विचार करण्यासाठी पात्र ठरवायचं की आपण विचार करून आपल्या रिमाइंड होते का। रिमाइंड हे प्रोसेस इतकी महत्वाची आहे, जोवर तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही। बघा मग आता समजा एखादा विषय तुम्ही अभ्यासला, दिवसभर अभ्यासला किंवा दिवसामध्ये तुम्ही चार विषयाचा अभ्यास केला किंवा दोन विषयाचा अभ्यास केला, ॲज अ वन सब्जेक्ट तुम्ही अभ्यासला, मग बघा काय करायचं, अशी एक छोटीशी वही घ्यायची, एक पेज घ्यायचं आणि सुरुवातीला हायलाईट पॉईंट लिहायचे, फक्त हायलाईट की मी काय वाचलं त्या टॉपिकचे नाव वाचायचे। मग आता डेली टार्गेट, वीकली टार्गेट आणि मंथली टार्गेट। मग काय करायचं, आपण काय करत असतो, एक पुस्तक एकदा वाचलो आणि स्वतःला पीएचडी झाली असं समजत असतो। बघा तर असं न करता काय करायचं, एक पुस्तक एकदा नाही वाचायचं, 10,000 वाचायचं, 15,000 वाचायचं, जेवढा दार वाचायचं म्हणजे इतकं रिवाईज करायचं की त्यातला कोणताही पॉईंट आपल्याला केव्हाही विचारला तरी सांगता आला पाहिजे। तर अशा पद्धतीनं बघा हे झालं काय आपलं, तर नियोजन झालं। मग आता स्वतःचं डिसिप्लिन, बघा डिसिप्लिन कसं असलं पाहिजे, सकाळी उठणं आपल्या वेळेनुसार आणि जेवणाच्या वेळेवर जेवण करणे किंवा झोपेच्या वेळेवर झोप घेणे। काही विद्यार्थी काय करतात, रात्रभर अभ्यास करतात आणि दिवसाही अभ्यासच करतात, परंतु काय होते तर रात्रभर जागल्यामुळे दिवसा अभ्यासाला चीड लागत नाही किंवा मग झोप यायला करते। तर मला असं म्हणायचं आहे
की तुम्ही जो अभ्यास करणार भलेही चारच तास करा, आठ तासाऐवजी चार तास करा, पण जो चार तास करणार आहे त्याच्यावर इतका फोकस देऊन करा की तो अभ्यास कसा असला पाहिजे की फिल्टर असला पाहिजे पूर्णतः, की जो प्रश्न आला त्याच्या बाहेर जाता कामा नये. तर अशा पद्धतीनं मित्रांनो बघा, जीव बघा, आयुष्यामध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करताना बरेच असे विद्यार्थी असतात त्यांना फेलियरला सामोरं जावं लागते. मग आता हे फेलियर काय असते, तर हे फेलियर आपल्याला स्वतःला अॅनालाइज करण्यासाठी एक संधी असते. बघा, स्वतःला अॅनालाइज माणूस ज्यावेळेस करू शकतो त्यावेळेची परिस्थिती म्हणजे काय, तर फेलियर होय. फेलियर आयुष्यामध्ये इतकं महत्वाचं आहे मित्रांनो, या फेलियरशिवाय आपल्याला आपल्या शेजारील असलेले मित्र, आपल्या शेजारील असलेले काही लोक ओळखता येत नाही. आयुष्यामध्ये फेलियरचं इतकं महत्व आहे की ज्या जोवर तुमच्या आयुष्यामध्ये फेलियर येत नाही मित्रांनो, तोवर तुम्हाला तुमच्या जवळचे असलेले संबंध सुद्धा कळणार नाही. म्हणून फेलियर, तर बघा या फेलियरच्या नंतरच आपण ज्याला म्हणत असतो, जसं नाण्याच्या दोन बाजू असतात, नाण्याच्या दोन बाजू असतात, एक असते सक्सेस आणि दुसरं असते फेलियर. तर बघा याच्यानंतर मात्र आपलं यशच असणार आहे. फरक एवढाच आहे की आपल्याला योग्य नियोजनाची, दिशेची आणि योग्य माणसांची गरज असते. बघा आपण काय करत असतो, बऱ्याचदा 15 दिवस अभ्यास करायचा आणि 15 दिवसाच्या नंतर स्वतःला मात्र रिलॅक्स ठेवायचं. तर असं करू नका. बघा तुम्ही दिवसाला जी सवय लावलेली आहे, सातत्य लावलेला, जी हॅबिट्स लावलेली आहे, ती हॅबिट कंटिन्यू ठेवा. बघा अभ्यासाच्या हॅबिटविषयी मी बोलत आहे. बघा तुम्ही जर दिवसाला 2 पुस्तकं अभ्यास करत असाल, 2 चॅप्टरचा अभ्यास करत असाल, तर त्याचाच करा. पण रेग्युलॅरिटी मात्र महत्वाची आहे. मित्रांनो याच अनुषंगाने मी आपल्यासमोर एक कविता प्रकट करतो. कशी वाटली तुम्हाला मला 100% आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. बघा की ही एक यशासाठी असलेली एक कविता आहे. बघा, आयुष्य एक सफर सोडू जुने किनारे, नवी क्षितिज शोधाया होऊ कोलंबस सारे, दर्या उदान लिला कसोटी हरेक प्रहर, एक वटुनी बळ सारे झुंजुए निरंतर, तानू असे शिडाला की वादळ होईल ऊर्जा, थरारतील लाटा पाहुणी मर्दानी कलेजा, पार्थासम बानू शिस्त ध्येयावर डोळा ठेवू, कर्मय ज्ञान दुःख दुर्गुणांची आहुती देऊ, नियोजन करू क्षणाक्षणाचे करू अपार कष्ट, समर्पणी स्वतःला गाठू एक एक उद्दिष्ट. मित्रांनो माझी ही छोटीशी कविता मी संपवून आपल्याला मोटिवेट कसं राहायचं याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच अनुषंगानं तुम्ही स्वतःला मोटिवेट ठेवा आणि नियोजन ठेवा आणि यशाला गवसणी घाला. चला तर मग आज आपण इथंच आपला क्लास संपवूया. ओके, धन्यवाद, थँक्स.